भारतासाठी घातक ठरलेला जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा प्रमुख मौलाना मसूद अजहर मेला असल्याचं वृत्त पाकिस्तानच्या माध्यमांनी दिलंय. पुलवामा येथे केलेल्या भीषण हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारतानं पाकिस्तानातील बालाकोटमधील दहशतवादी तळांवर केलेल्या हवाई हल्ल्यात गंभीर जखमी झालेला मसूद अजहर मरण पावला असल्याचा दावा पाक माध्यमांनी केला असला तरी हे कितपत सत्य आहे की पाकिस्तानच्या कुरापतीमधील पुन्हा एक षडयंत्र आहे हे अद्याप समोर आले नाहीये. एकीकडे कळतंय की मसूदची दोन्ही मूत्रपिंडे निकामी झाली होती, त्याला दररोज डायलिसिस करून घ्यावा लागत होता, अशी ही चर्चा सोशल मीडियात रंगली होती. बालाकोटमधील हल्ल्यानंतर भारतासह आंतरराष्ट्रीय समुदायाचा दबाव प्रचंड वाढल्यानं त्यांचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी मसूद अजहर बाबत पाकिस्तानकडून उलटसुलट बातम्या पेरल्या जात आहेत असंही ट्विटरवरून कळालंय. आता मसूद अजहरच्या मृत्यूची बातमी नंतर अनेक प्रश्न उपस्थित झालेत. किडनीच्या आजारावर उपचार सुरू असताना मसूदचा मृत्यू झाला का? त्याच्यावर कुठे उपचार सुरू होते? बालाकोटवर भारतानं केलेल्या हवाई हल्ल्यात जखमी होऊन उपचारावेळी त्याचा मृत्यू झाला का? मसूदच्या मृत्यूची बातमी पसरवून पाक त्याला आता लपवत तर नाही ना? इम्रान खान स्वतःला जागतिक पातळीवर वाचवण्यासाठी तर हे करत नाही ना? या सर्व प्रश्नांची उत्तरं काही दिवसात आपल्याला मिळतील. पण आता जर मसूद मेल्याची बातमी खरी निघाली तर भारतासाठी हा मोठा बदला घेतला जाईल आणि भारतानं दहशतवादी संघटनेच्या विरुद्ध पुकारलेल्या आवाजाला दुजोरा मिळेल हे निश्चित. ब्युरो रिपोर्ट, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक.